नमस्कार, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मनुज खानदेश रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली रेसिपी आहे उपवासाचा चिवडा। घरच्या घरी व ताजा उपवासाचा गोड आंबट चिवडा कसा करायचा ते आपण इथे बघणार आहे। चला तर मग वळूया आपल्या कृतीकडे। उपवासाचा चिवडा करण्यासाठी मी येते एक पावशर नायलॉनचा साबुदाणा घेतलेला आहे, त्यानंतर बटाट्याचा खीस घेतलेला आहे, एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, त्यानंतर मी येते केळीचे शेव घेतलेले आहे। नायलॉनचा साबुदाणा व बटाट्याचा खीस तुम्हाला इझिली किराणा दुकानामध्ये भेटून जाईल। केळीचे शेव टाकणे ऑप्शनल आहे, हे माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणून मी हे टाकत आहे। त्याची चव जी आहे ती छान लागते। आता मी येथे गोड आंबट तिखट अशा सर्व चवीचा चिवडा जो इथं तयार करणार आहे त्यासाठी मी येथे मिरच्या ज्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या मी थोडा वेळ उन्हात ठेवलेल्या होत्या, असं केल्यामुळे मिरच्या ज्या आहेत त्या छान कुरकुरीत होतात। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, त्यानंतर मी येथे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे म्हणजेच लिंबूसत्व अगदी छोटा चमचा मी घेतलेला आहे, व कढीपत्ता घेतलेला आहे। आता मी येथे कढई तापत ठेवलेली आहे। आता यामध्ये सर्वप्रथम केळीचे शेव तळून घेणार आहे। केळीचे शेव मी येथे तळून घेतलेले आहे। आता मी येथे बटाट्याचा खीस तळून घेणार आहे। अशाच पद्धतीने बाकीचा खीस मी येथे तळून घेणार आहे। बटाट्याचा खीस मी येथे तळून घेतलेला आहे। आता मी येथे नायलॉनचा साबुदाणा तळून घेणार आहे। साबुदाणा आपल्याला इथे पूर्णपणे फुलू द्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी सर्व साबुदाणा इथे तळून घेणार आहे। साबुदाणा मी येथे तळून घेतलेला आहे। आता मी येथे शेंगदाणे तळून घेणार आहे। गॅस बारीक करून आपल्याला शेंगदाणे इथे तळून घ्यायचे। शेंगदाणे इथे तळून झालेले आहे। आता मी यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहे। कढीपत्ता मी इथे कुरकुरीत करून घेतलेला आहे। आता अशाच प्रकारे मिरच्या सुद्धा मी इथे कुरकुरीत करून घेणार आहे। मिरची मी येथे तळून घेतलेली आहे। आता आपल्याला हे सर्व पदार्थ जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहे। मी येथे मिरचीचा वापर केलेला आहे, तुम्ही मिरचीऐवजी तिखटाचा वापर सुद्धा करू शकता। आता मी यावरती चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। बटाट्याच्या खीसमध्ये आधी मीठ असते त्यामुळे मिठाचं प्रमाण इथे आपण कमी टाकू शकतो।
पुन्हा इथे मिक्स करून घेणार आहे मी। आता चिवडा मी इथे पूर्णपणे गार करून घेणार आहे व त्यामध्ये त्यानंतर साखर व सायट्रिक ऍसिड आपण जे घेतलेला आहे त्याची पावडर करून टाकणार आहे। जर तुम्हाला गोड आंबट नको असेल तर तुम्ही असाच चिवडा राहू देऊ शकता। चिवडा इथे गार होतोय तोपर्यंत मी इथे सायट्रिक ऍसिड व साखर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। चिवडा मी इथे गार करून घेतलेला आहे व इथे सायट्रिक ऍसिड व साखरची सुद्धा पूड करून घेतलेली आहे। आता मी यावरती पूड जी इथे टाकून घेणार आहे। मी इथे साधारण 3 चमचे टाकत आहे। मिक्स करून घ्यायचे आपल्याला इथे। छान मिक्स करून झाल्यानंतर याची टेस्ट करून बघायची आहे। जर तुम्हाला अजून गोड आंबट हवा असेल तर अजून तुम्ही आपण जी साखर केलेली आहे बारीक ती पूड जी आहे ती यावर टाकून द्यायची आहे। उपवासाचा गोड आंबट चिवडा इथे आपला तयार आहे। नक्कीच ट्राय करून बघा हा चिवडा सोप्या पद्धतीने व लवकर होतो। हा चिवडा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।